मित्रो नमस्कार मी संदीप डोंगरे नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद आपण साधतो त्यांच्याशी चर्चा करतो आज आपल्यासोबत आहेत वाशिम येथील समाजसेवक आणि एक यशस्वी उद्योजक कृष्णा चौधरी ज्यांनी कोरोनानंतर लागलेल्या ला लॉकडाऊनमध्ये एक नवीन उद्योग सुरू केला आणि आज एक यशस्वी उद्योजक म्हणून ते वाटचाल करत आहेत भाऊ आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत धन्यवाद सर जय जिजाऊ जे जिजाऊ भाऊ आपण कोरोना नंतर जे लॉकडाऊन लागलं यामध्ये एक नवीन उद्योग सुरू केला तर हे धाडस आपण कसे केले धाडस तर आता हे काळाची गरज आणि गरजेनुसार चेंजेस होणं महत्वाचं होतं आणि लोकांना जी आवश्यकता होती सॅनिटायझर वगैरे हँडवॉश ही आपल्याला द्यायची होती तर कशा पद्धतीने देणार या संदर्भात माझा ऑलरेडी पहिल्यापासून उद्योग होता आणि त्याच्यामध्ये एफ डी आयच्या माध्यमातून मी ड्रग ॲड केले आणि सॅनिटायझर जवळपास पूर्ण राज्यामध्ये मी देऊ शकलो तर म्हणजे जे कोरोना आला आणि या संधीचं सोनंच एक प्रकार आहे तुम्ही केलं म्हटलं सो तरी चालेल असं त्यामुळे काही हरकत नाही अच्छा तर ही उद्योग करण्याची जी प्रेरणा ही आपल्याला कोणाकडनं मिळाली खरं तर छत्रपती शाहू महाराजांचं पुस्तक आहे कोल्हापुरांचं उद्योजकता ते उद्योजकताचं मी वाचन केलं आणि मला पहिल्यापासून प्रेरणा आहे आदरणीय मराठा सेवा संघाचे खेडेकर साहेब आणि प्रवीणदादा गायकवाड जसे खेडेकर साहेब म्हणतात केसाच्या डोक्याच्या केसाच्या पालीसपासनं मा मालिसपासनं तर बुटाच्या पॉलिसपर्यंत मराठा उद्योजकांनी उद्योजकांनी कोणताही व्यवसाय करावा आणि तसेच प्रवीणदादा म्हणतात खिशात गांधीजी डोक्यात शिवाजी असले तरच आपलं आपण काहीतरी करू शकतो त्या प्रेरणा मला मराठा सेवा हो संघाची संभाजीवेळीची मला ही प्रेरणा आहे आपण जो उद्योग करता यामध्ये कोणकोणते उत्पादन निर्माण करता आ, सर मी फिनाईल टॉयलेट क्लीनर हँडवॉश डिशवॉश ग्लास क्लीनर डिटर्जंट पावडर आणि और आल्सो पूर्ण केमिकलचा मी सप्लाय करतो सर जी काही रिक्वायरमेंट असेल केमिकलच्या रिलेटेड ते मी माझ्या उद्योग क्षेत्रामध्ये मी देतो बनवतो तर आपण उद्योग करण्याकरिता भांडवल जे आहे हे स्वतःजवळचं गुंतवणूक केलेले आहे की काही शासनाच्या योजनेचा फायदा घेतलेला आहे सर शासनाच्या योजना भरपूर असतात आणि मी सुद्धा शासनाची योजना घेतलेली आहे जसं की पी एम जी पी सी एम जी पी प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम अशा वेगळ्या योजना आहेत खादी विलेजेसच्या माध्यमातून नाही डी सी टी आय सीच्या माध्यमातून आहे तर मी खादी आणि विलेजेसच्या माध्यमातून पी एम जी पी प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम या अंतर्गत पंचवीस लाखाचे मी लोन केली होती आणि त्याच्या माध्यमातूनच मी माझा प्लॅन चालू केला आहे सर हे लोन घेण्याकरिता काही अडचणी वगैरे आल्या की सहजासहजी उपलब्ध झाला आपल्याला नाही सर अडचणी तर येतातच सर आणि अडचणीसुद्धा आल्या होत्या कारण की मी आत्तापर्यंत कोणतं लोन नव्हतं घेतलं काय नाही माझं सिबिल व जसा पाहिजे तसा नियमानुसार बरोबर नव्हता तर मी पूर्ण ती सुधारणा केली एक वर्ष त्याच्यातनी पूर्ण माझा सिबिल चांगल्या प्रकारे मी कवर केला आणि बँकेचे व्यवहारसुद्धा चांगल्या गोष्टी मी जसे त्यांना नियमानुसार बँकेचे व्यवहार करता येईल तसे मी व्यवहारसुद्धा केले आणि म्हणूनच माझी केस झाली असं मला तरी वाटते आजचा मराठी तरुण जो आहे हा उद्योजक म्हटल्यानंतर सहसा त्याला भीती वाटते तर या मराठी तरुणांना आपण काय संदेश द्याल नाही सर बरोबर आहे सर आता आता फॉर जर एक्झाम्पल म्हणलं तर आमच्या वाशिम एम आय डी सीची दू म्हणजे ध्रुव असता इतकी खराब आहे सर आता आम्हीच नऊ दहा जणं आम्ही उद्योग चालवतो सातशे एकरची जमीन आहे एम आय डी सीमध्ये पण तरीसुद्धा जसा पाय तसा काही स्कोप नाही आहे आम्ही पाच सहा जणं आहे ते उद्योग वाढवतो आहे आणि तरुणांना हेच सांगायचं आहे आता रस्तेसुद्धा चांगले झालेले आहेत पाण्याची व्यवस्था चांगली आहे इलेक्ट्रिसिटी चांगली आहे आणि रिक्वायरमेंटनुसार मागणी भरपूर आहे उद्योग क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये तरुणांनी यावे आणि येण्यासाठी शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे शासन जेणेकरून अशा विविध योजना आहेत ते योजना शासन आपल्या दार दारी आणून पोहोचलेल्या आहेत तर याचा आपण लाभ घ्यावा हेच मी तरुण युवकांना मी सांगतो भाऊ धन्यवाद आपण नवराष्ट्राशी जुळलात आणि आपल्या पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा धन्यवाद सर तर मित्र हो आपल्यासोबत होते वाशिम येथील युवा उद्योजक कृष्णा चौधरी ज्यांनी तरुणांना देखील एक चांगला संदेश या ठिकाणी दिलेला आहे की तरुणांनी उद्योग क्षेत्राकडे वळावं आणि एक संधी उपलब्ध आहेत मराठी तरुणांनी हे धाडस करावं अशाच प्रकारे विविध क्षेत्रातील मान्यवरांना यापुढेही आपण भेटणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत रहा नवराष्ट्र नववार्ता मी संदीप डोंगरे वाशिम